माजी आमदार स्वर्गीय अनंतराव देवसरकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर। उमरखेड विधानसभेचे माजी आमदार स्वर्गीय आनंदराव देवसरकर यांच्या जयंतीनिमित्ताने उमरखेड येथील गोपिकाबाई सीताराम गावंडे महाविद्यालयात भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं। या शिबिरामध्ये 513 लोकांनी रक्तदान करून तालुक्यातील रेकॉर्ड ब्रेक केला। कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऍडव्होकेट अनंतराव देवसरकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आलं। दीप प्रज्वलनानंतर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबईच्या यवतमाळ केंद्राच्या कोषाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर स्वाती दळवी वाट आणि उपस्थित मान्यवरांनी फीत कापून या रक्तदान शिबिराचं उद्घाटन केलं। या कार्यक्रमाला तहसीलदार आनंद देऊळगावकर, नंदकिशोर अग्रवाल, साहेबराव कांबळे, नितीन भुतडा, चित्तंगराव कदम सर, ऍडव्होकेट संतोष जैन, सुरेंद्र कोडगिरवार, गोपाल अग्रवाल यांच्यासह शहरातील विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार बंधू उपस्थित होते। या शिबिराचं आयोजन यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज संस्थेचे अध्यक्ष राम देवसरकर, सचिव डॉक्टर यादवराव राऊत यांच्या मार्गदर्शनात, महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, पर्यवेक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतलं। न्यूज 15 मराठी साठी प्रतिनिधी किरण मुक्कावार, उमरखेड, यवतमाळ।